नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. नुकताच जागतिक एड्स सप्ताह साजरा झाला. ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम झाले, पण अजूनही या विषयाशी संबंधित जागृती होणं गरजेचं आहे. यासाठी काही संस्था झोकून देऊन काम करत आहेत. त्यावरच आजचा हा विशेष कार्यक्रम, तुमचीही हवी साथ. एड्सला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. सामाजिक संस्थाही यात मागे नाहीत. भंडारा जिल्ह्यात काम करणारी जयलक्ष्मी शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात जनजागृती करते. एड्सला आळा घालण्यासाठी शासन स्तरावर विविध कार्यक्रम राबवले जातात, पण तरीही या उपाययोजना कमी पडताना दिसत आहेत. हे कार्यक्रम फक्त सप्ताहापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर राबवणं गरजेचं आहे. गंभीर बाब म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागात एड्सचा भस्मासूर आपल्या हातपाय वेगानं पसरवतोय. एकट्या भंडारा जिल्ह्यात HIV संसर्ग झालेले 4000 अधिक रुग्ण आहेत. याहून धक्कादायक म्हणजे रुग्णांमध्ये 16% तरुण तरुणींचा समावेश आहे. काही खासगी संस्थाही गेल्या काही वर्षांपासून जनजागृतीचे प्रयत्न करत आहेत. जयलक्ष्मी शिक्षण संस्था त्यापैकीच एक. सुरुवातीच्या काळात संस्थेनं लक्षगट हस्तक्षेप हा कार्यक्रम हाती घेतला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण अंतर्गत HIV बाधित लोकांना रुग्णालयाची सेवाही देण्यात आली. 2010 संस्थेनं लिंक वर्कर प्रोजेक्ट हाती घेतला. जिल्ह्यातल्या 100 गावांमध्ये 20 लिंक वर्करच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृतीचं काम सुरू आहे. औद्योगिक संस्थांमधले मजूर, कैदी, परिवारापासून दूर राहणाऱ्या ट्रक चालकांमध्ये जागृती निर्माण केली जाते. महामार्गालगतचे ढाबे, हॉटेल्समध्येही जनजागृतीचं काम केलं जातं. मोफत कंडोमचंही वाटप केलं जातं. आतापर्यंत जवळपास 250 ते 300 HIV संसर्गित लोकांना शोधून काढले. शोधून काढण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा की आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये इतकं एक टार्गेट ग्रुप आम्ही आमचं तयार केलेलं आहे आणि आताही आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. खरं तर आमचा जो प्रकल्प आहे फिमेल सेक्स वर्करचा, त्याच्यामध्ये आम्ही ज्या FSW पर्यंत पोहोचायचा आम्ही प्रयत्न करतो, त्याच्यासाठी प्रामुख्याने फिमेल सेक्स वर्कर जी आहे तिला आम्ही पियर म्हणून ठेवलेलं आहे आणि तिच्या मार्फत इतरांपर्यंत पोहोचतो. भंडाऱ्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून सतत ट्रकची ये जा असते. या ट्रक चालकांमध्ये जनजागृती केली जाते. संस्थेमार्फत गुप्तरोग तपासणी तसंच एड्स होण्यामागची कारणं सांगितली जातात. ही जी बिमारी आहे, लाइलाज बिमारी आहे, त्यामुळे कधी बी सावध राहा आणि असे चुकीचे काम करू नका, जेणेकरून तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये पण याचे वाईट परिणाम होतील. त्यामुळे कुठं हे जा, जर संबंध करायचं तर कंडमचा वापर करा. समाजातली प्रतिष्ठा, समाजातील लोकांमधले जो हा हे एक बिमारीचे लक्षण आहे, हे समाजातून नाहीसा करणे आणि देशातून याला निस्तनाबूत करण्याचा हा एकच एक पर्याय आहे की तुम्ही तंदुरुस्त राहा आणि स्ट्रॉंग राहा आणि कॉन्डमचा उपयोग करून स्वतःलाही वाचवा आणि दुसऱ्यालाही वाचवा. HIV पॉझिटिव्ह रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. खासगी संस्था यासाठी काम करत असल्या तरी शासनाचा मोलाचा वाटा अजूनही वाढणं गरजेचं आहे. भंडाऱ्याहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. लातूर जिल्ह्यातल्या हसेगावमध्ये गेल्या 9 वर्षांपासून सेवालय ही संस्था चालवली जाते. 18 वर्षांवरील मुलांसाठी संस्थेनं देशातलं पहिलं हॅपी इंडियन विलेज बनवलंय. या संस्थेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे रवी पापटले अनेक अडचणींचा सामना करत संस्था चालवत आहेत. संस्थेतल्या HIV बाधित, एड्स बाधित मुलांना डॉक्टर, इंजिनियर होण्याचं स्वप्न देत आहेत, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत आहेत. पत्रकारिता करता करता आणि त्यानंतर प्राध्यापक म्हणून काम करत असताना रवी पापटले यांनी एड्सग्रस्त मुलाचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर त्याचा बेवारस अवस्थेत पडलेला मृतदेह पाहिला आणि त्यांचं जगण्याचं उद्दिष्टच बदललं. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात हसेगावमध्ये 2007 जून-जुलै दरम्यान त्यांनी सेवालय संस्थेचं स्वप्न पाहिलं. ही इच्छा त्यांनी शांतेश्वर मुक्ता या त्यांच्या मित्राला बोलून दाखवली. शांतेश्वर यांचे वडील आणि आजोबा यांनीही मग हसेगावमधील 6.5 एकर जमीन सेवालयासाठी दान केली. पत्रकारिता करत असताना रवी यांनी स्थापन केलेल्या आम्ही सेवक ग्रुपच्या सेवालय या संस्थेचा प्रवास सुरू झाला. 2009 साली हसेगावमध्ये एड्स संक्रमित मुलांसाठी गावात सेवालय संस्था सुरू होणार असल्याचं ग्रामस्थांना समजलं. मग त्याविरोधात ग्रामसभेत ठराव करण्यात आला. गावातल्या जिल्हा परिषद शाळेत एड्स संक्रमित मुलांना प्रवेश दिल्यानं ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. ग्रामपंचायतीकडे अर्ज केला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्यावर आम्ही सेवालय न होण्याचा ठराव आम्ही घेतलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं तुम्हाला देऊ शकत नाही. त्यावेळेस माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला, लाईट नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. त्यावेळेसचे कलेक्टर एकनाथ डवले साहेब त्यांनी मला ते लाईट आदेश दिला, MSEB ला आणि लाईट मिळाली. त्यातनं हळूहळू कामाला सुरुवात झाली.
2009 मध्ये सेवालय सुरू करताना कुठल्याही शासकीय मदतीविना हे उभं करण्याचा निश्चय रवी यांनी केला. सध्या सेवालयमध्ये 18 वर्षाखालील 50 मुलं मुली आहेत, पण 18 वर्षावरील मुलांना इथे ठेवणं कायद्याविरोधात आहे. मग या मुलांसाठी हॅपी इंडियन विलेज हा देशातला पहिला प्रकल्पही रवी बापटले यांनी सुरू केला. या प्रकल्पासाठी निधी जमवण्याकरता एड्स बाधित मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम हॅपी म्युझिक शोचा हातभार लागला. यासाठी नृत्यकला अवगत असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवलेल्या लातूरच्या स्नेहा शिंदे या 23 वर्षीय तरुणीनं हा शो बसवला. अत्यंत उत्कृष्ट अशा या शोचे राज्यभरात 42 प्रयोग झाले. यातून उभ्या राहिलेल्या निधीतून हॅपी इंडियन विलेज उभं राहिलं. शिवाय 2.5 एकरातील केशर आंब्याची 43 झाडं, गणेश मूर्ती बनवणं, राख्या बनवण्याची कलाही या मुलांनी अवगत केली. विशेष म्हणजे स्नेहाचे वडीलही आता प्राध्यापकीतून निवृत्त होऊन संस्थेसाठी पूर्ण वेळ काम करतात. खरं तर या शोचा उद्देश म्हणजे हॅपी एच आय व्ही बद्दल अवेअरनेस करणं आहे, आणि त्याचबरोबर मुलांना जो आनंद मिळतोय आणि मुलांचा CD4 काउंट या डान्समुळं वाढला आहे बऱ्याच प्रमाणात, म्हणजे त्यांची प्रतिकार शक्ती वाढली आहे. आणि हे सगळ्यात मोठं यश आहे की मुलांचं आयुष्य वाढतं आहे, आणि त्याचबरोबर ही स्वतः मुलं जगासमोर एच आय व्ही बद्दल अवेअरनेस करत आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यांमधली जवळपास 74 मुलं मुली इथे आहेत. ही मुलं हालसेगावच्या जिल्हा परिषद शाळेत तर महाविद्यालयीन मुलं लातूरच्या विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. एच आय व्हीवर मात करून चांगलं शिक्षण घ्यायचं आणि डॉक्टर इंजिनियर व्हायचं स्वप्न या मुलांनी उराशी बाळगलंय. आपण एक चांगलं कार्य करतोय किंवा या मुलांकरता कार्य करतोय हे माझं स्वतःचं मी भाग्य समजतो, आणि शिवाय त्याला जे काही आमचे रवी सर त्यांनी जे काही हे सेवालय उभारलं आहे हे फार कष्टाने उभारलं आहे, आणि त्याला थोडीशी आमची जी काही साथ आहे ती साथ आम्ही देतोय. समाजाच्या विरोधात जाऊन समाजहितासाठी रवी बापटले यांनी उचललेलं हे शिवधनुष्य एड्स संक्रमित विद्यार्थ्यांसाठी एक मोठं बळ ठरलंय. लातूरहून शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. प्रकाश आमटे यांच्या संपर्कात आल्यावर दत्ता बारगजे यांचं मन कामात रमेन, आपणही समाजासाठी काहीतरी करायला हवं ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी बीडमध्ये एड्सग्रस्तांसाठी आनंदवन ही संस्था स्थापन केली. भामरागडच्या शासकीय रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून रुजू झालेल्या दत्ता बारगजे यांचा प्रकाश आमटेंशी संपर्क आला आणि त्यांचं जीवनच बदलून गेलं. मग शासकीय सेवेत त्यांचं मन रमेना, अशातच त्यांची बीडला बदली झाली. पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, यामुळे त्यांनी बीडमध्ये आनंदवनची मुहूर्तमेढ रोवली. प्रकाश भाऊंसोबतचं जे काम बघून, त्यांच्यासोबत 5.5 वर्षाचा सहवास आणि त्यांचं सगळं पाहून, त्यांच्यासोबतच्या शस्त्रक्रिया आणि हे सगळं हे केल्यामुळं मी तिथं भारावून गेलो. संध्या आम्ही सोबतच होतो, त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणेची तिथून आम्हाला हे मिळालं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. एड्स विषयीचे समाजातले गैरसमज दूर करण्याचा चंगस बारगजे दाम्पत्यानं बांधला. 11 वर्षांपूर्वी शासकीय सेवेला रामराम ठोकत दत्ता यांनी बीडमध्ये एड्सग्रस्त मुलांसाठी आश्रम सुरू केला. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून आश्रमाला नावही आनंदवनच देण्यात आलं, आणि या माध्यमातून मग सुरू झाला एड्सग्रस्तांसाठी लढा. समाजासाठी सध्या लेप्रसीची जी समस्या होती तशी एड्सची समस्या मोठी आहे, आणि एच आय व्हीच्या समस्येमध्ये लेकरांचा निर्विकारपणे बळी जातो आहे. त्याच्यामुळे त्यांना एक परिवार देण्याचा प्रयत्न केला आम्ही की आईवडिलाचा डेथ होतो आणि त्या एच आय व्हीच्या बाळाला प्रॉपर मेडिसिन आणि एक फर्स्ट होम देण्याचा आम्ही प्रयत्न केला. या ठिकाणी त्यांना एक हक्काचं घर म्हणून आम्ही या संस्थेची उभारणी केलेली आहे. बीडपासून 12 किलोमीटरवर असलेल्या पाली गावाशेजारच्या डोंगरावर आनंदवन वास्तू आज दिमाखात उभी आहे. त्यामागे बारगजे कुटुंबाचे अथक परिश्रम आहेत हे विसरून चालणार नाही. संध्या आणि दत्ता हे दोघेही आज 65 एड्सग्रस्त मुलांचा सांभाळ करतात. आपल्या कुटुंबासह दत्ता आनंदवनातच राहतात. समस्या कशी आहे की एच आय व्हीचं फार भयानक भीती आहे समाजामध्ये की काही गैरसमज आहे विनाकारण, त्याला काही विज्ञानाचा आधार नाही. एच आय व्ही कसा होतो, कसा पसरतो, पण त्याच्या अफवामध्येच सगळं बेजारी चालली आणि ह्या निरागस बालकांचा काही दोष नाही. त्याच्यामुळे त्यांना एक आम्ही औषध, शिक्षण, कुटुंब, संस्कार देण्याचा प्रयत्न केला आणि दूर राहून नाही. नवऱ्याच्या डोक्यात काय नवीन खुळ शिरलंय असा विचार करणाऱ्या संध्या या आज 65 मुलांच्या आई झाल्यात. एड्स हा आजार संपर्कात आल्यानं, जवळ बसल्यानं किंवा एकत्र जेवल्यानं होत नाही हा संदेश संध्या समाजात पोहोचवतायत. हा एच आय व्ही
आपल्याला होत नाही किंवा तो संसर्गजन्य नाही आणि त्या मुलांना किंवा त्या माणसांना त्या पेशंटला खरंच आपलेपणाची खूप गरज असते आणि त्यामुळे त्यांचं लाईफ वाढतंय. तर म्हणून अशा आनंदवनाची निर्मिती होण्याची खरंच गरज नाही आहे. समाजासाठी उभा केलेला हा उपक्रम आज समाजातल्या काही दानशूरांच्या भक्कम पाठिंब्यानंच उभा आहे. समाजाकडून मिळणाऱ्या तिरस्कार घृणेमुळे हताश झालेल्या चेहऱ्यांवर आनंदवननं आनंद फुलवलाय. या उपक्रमाचा आदर्श आपणही घ्यायलाच हवा. बीडहून लक्ष्मीकांत रुईकर सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. सांगलीत 1970 साली भगिनी निवेदिता प्रतिष्ठान ही संस्था सुरू करण्यात आली. पण या संस्थेनं आजवर परित्यक्ता निराधार महिलांसाठीच काम केलं असं नाही तर एड्सग्रस्त मुलींना स्वावलंबी बनवण्याचं कामही या संस्थेनं केलंय. सांगलीत स्वर्गीय डॉक्टर कुसुमताई घाणेकर यांनी 1970 साली भगिनी निवेदिता प्रतिष्ठान ही अखिल भारतीय महिला संस्था सुरू केली. संस्थेनं जत आणि सांगलीत मुली आणि महिलांसाठी विविध संस्था सुरू केल्या. त्यात जतमध्ये देवदासी मुलींचे वसतिगृह आहे, तिथे 45 मुली राहतात. महिला वसतिगृह आणि समुपदेशन केंद्रात 102 महिला राहतात. बालसदनात 15 मुली आहेत. इथल्या 300 मुलींचं आजवर पुनर्वसन केलंय. अल्पमुदत निवासस्थानात परित्यक्त्या, कुमारी माता, पीडित महिला आणि छाप्यात सापडलेल्या महिलांच्या पुनर्वसनाचं काम केलं जातं. इथल्या रुग्णसेविका प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण करून कित्येक महिलांनी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये कामही मिळवलंय. या सर्व मुलींचं ऍडमिशन CWC म्हणजे बालकल्याण समिती सांगली यांच्या अंतर्गत होतं. आपल्या संस्थेला जिल्हा महिला बालविकास कार्यालय पुणे याकडून अनुदान मिळालं जातं आणि या मुलींचं आपण शिक्षण मराठी शाळा हायस्कूल इथं आपण पाठवतो. तसंच त्यांना व्यवसाय कोर्स मेहंदी पार्लर आणि शिलाई हे वेगवेगळे कोर्सेस दिले जातात. एवढ्यावरच न थांबता संस्थेनं सांगलीतल्या यशवंतनगर भागात एड्सग्रस्त मुलींसाठी वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्र सुरू केलंय. 1994 सालापासून हे वसतिगृह सुरू करण्यात आलंय. आजवर HIV बाधित सुमारे 500 मुलींचं इथे पुनर्वसन करण्यात आलंय. विशेष बालगृह या मुलींसाठी इथे काम करतं. सध्या इथे 35 मुली राहतात. 6 ते 18 वयोगटातल्या या मुली आहेत. शालेय शिक्षणासोबतच विशेष प्राविण्यही या मुली मिळवतात. कम्प्युटर, शिलाई, विणकाम, भरतकाम असं व्यवसाय प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आलंय. दर दिवसाआड मेडिकल ऑफिसर इथे येऊन या मुलींची आरोग्य तपासणी करतात. मुलींची प्रतिकार शक्ती वाढवल्यामुळे मृत्यूदर कमी झालाय. 18 वर्षांच्या झाल्यानंतर ज्या मुलींना न्यायला त्यांचे पालक येतात त्या मुलींना पालकांसोबत पाठवलं जातं. निराधार मुलींना इतर योग्य संस्थांमध्ये पाठवलं जातं. तर 2 मुलींचा इथे विवाहही करून देण्यात आलाय. आपण अन्नदान करतो आपल्याला समाधान मिळतं, पण अन्नदानापेक्षा आपण एखाद्या मुलीचा काही प्रमाणात खर्च उचलला, समजा तिचा शैक्षणिक किंवा तिला पुढचं काही शिक्षण घ्यायचं असेल, तर तिचं चांगल्या प्रकारे आम्ही पण पुनर्वसन करू शकू. त्याचप्रमाणे बालसदन म्हणून तिथं जे आहे तिथं 12 मुली तर आपल्या 15 मुली आपल्याकडे आहेत. तर या मुली पण तिथं चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पण पुनर्वसनावर आपला जोर आहे. निराधार, अनाथ आणि एड्सग्रस्त मुलींसाठी काम करणाऱ्या भगिनी निवेदिता संस्थेचं काम प्रेरणादायी असंच म्हणावं लागेल. सांगलीहून रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. HIV बाधित मुलामुलींच्या संगोपनाचा प्रश्न सध्या समाजासमोर आहे. अशाच मुलांना माणुसकीच्या जाणीवेतून आधार देण्याचं काम करणाऱ्या ग्रामीण भागातल्या एका संस्थेची ही प्रेरणादायी बातमी. आई वडील आणि नातेवाईकांच्या प्रेमाला पारखं झालेल्या HIV बाधित मुलामुलींना कळमच्या सहारा या संस्थेचा आधार मिळालाय. उपेक्षित जीवन जगणाऱ्या या मुलामुलींच्या पालन पोषणाचा वसा सहारानं 2008 साली उचलला. तेव्हापासून सामाजिक आणि शासकीय मदतीच्या सहाय्यानं एक एक करत आज 43 बालकांचा सांभाळ संस्था करते. शारीरिक आजारासोबतच मानसिकदृष्ट्या खचलेल्या, एकट्या पडलेल्या, कुटुंबानं नाकारलेल्या HIV बाधित बालकांचं संगोपन ही अतिशय जिकरीची बाब. पण सामाजिक जाणीवेतून ही संस्था कळमसारख्या ग्रामीण भागात काम करते.
नवीन विद्यार्थी आल्यानंतर ते खूप नर्वस असतात, तर त्यांना आम्ही जवळ घेऊन एक चांगला माया देतो किंवा प्रेम देतो आणि त्यांना घरचं आठवण होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्यांनी इथं वातावरण सांगतो, समजून सांगतो. कुठलीही चूक नसताना या मुलांच्या वाट्याला हे जीवन आलं. एच आय व्ही एड्सग्रस्त मुलांचा शोध संस्था घेते, मग या मुलांचं संगोपन, त्यांच्या शिक्षणाचा खर्च संस्था उचलते. मुलांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. शासकीय आकडेवारीनुसार उस्मानाबाद जिल्ह्यात 2011-12 935 जणांना एच आय व्हीची लागण झाली होती, तर पुढे दरवर्षी ही संख्या कमी कमी होत 428 पर्यंत पोहोचली. तर जिल्ह्यात यावर्षी 1 ते 18 वयोगटातल्या 450 एच आय व्ही बाधित मुलांना आधाराची गरज आहे. सहारा सारख्या आणखीही संस्थांनी त्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे, तरच यांचं उर्वरित आयुष्य आनंदात जाऊ शकतं. उस्मानाबादहून महेश पोतदारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. एड्स हद्दपार करण्यासाठी सरकार दरबारी पैसा खर्च केला जातोय, पण सामाजिक भावनेतून एच आय व्ही बाधित मुलामुलींसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, त्या संस्थांनाच जर सरकारनं आर्थिक पाठबळ दिलं तर निश्चित एड्स हद्दपार करण्यात मदतच होईल. दोन वर्षांपूर्वी भरतिया यांनी एच आय व्ही बाधित मुलांना अकोल्यात कायमचं घरकुल मिळवून दिलं. एप्रिल 2009 गुडधी रोडवर सूर्योदय बालगृहाची स्थापना करण्यात आली. इंदूरच्या प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु भैयूजी महाराज यांच्या श्री सद्गुरु दत्त आणि पारमार्थिक ट्रस्टद्वारा हे बालगृह चालवण्यात येत आहे. पुणे आणि अकोल्यात या ट्रस्टचे प्रकल्प सुरू आहेत. सूर्योदयमध्ये सध्या एच आय व्ही बाधित 50 मुलं मुली राहतात. या मुला मुलींना समाजात आत्मसन्मान आणि जगण्याचं बळ देण्याचा प्रयत्न सूर्योदयने केलाय. श्लोक, प्रार्थना, दैनंदिन अभ्यास आणि खेळ असं या मुलांचं दिवसभराचं व्यस्त वेळापत्रक, आणि यातूनच ही मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन मोठ्या स्वप्नांना गवसणी घालू पाहतायत. मी अनाथ आहे. इथे आल्यानंतर मला माझं घर मिळालं, माझे सर, मला जे वडिलांसारखे प्रेम देणार आहेत ते माझे सर मिळाले. इथे कधीच कशाची कमी नाही झाली, आई वडिलांची कमतरता इथे कधीच जाणवली नाही मला. मी अनाथ आहे आणि मी माझ्या आई वडिलांना कधी पाहिले नाही. मी लहानपणापासून मी बालगृहात राहते आणि माझा परिवार सूर्योदय बालगृह आहे. ही संस्था नसून प्रेमाचं एक घरकुल इथे तयार झालंय. इथल्या 9 कर्मचाऱ्यांपैकी 6 जण स्वतः एच आय व्ही बाधित आहेत, तेच या मुलांचे पालक झालेत. नाममात्र मोबदला घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पैशांपेक्षा या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा ध्यास लागलाय. कम्प्युटर क्राफ्टचं शिक्षण या मुलांना दिलं जात आहे. लोकरीचे कपडे, तोरणं, दिवे हे विद्यार्थी तयार करतात. समाजाच्या दृष्टीनं हा एक एच आय व्ही बाधित मुलांसाठीचा आश्रम आहे, पण या मुलांसाठी हेच त्यांचं कुटुंब आहे. हे मुलं म्हणजे एक मायेचा आधार म्हणूनच मी वागवते त्यांना, आणि त्यांना ते पण मला प्रेम देतात. आणि त्यांच्याविषयी जे काही त्यांच्या गरजा, त्यांच्या काही आपुलकी काही भावना असतात त्या आईसारख्या आपल्याला कोटाळून सांगतात की हे हवं ते हवं ते मी सरांकडे सांगते आणि सरांकडून त्यांच्या गरजा पूर्ण करते. भैयूजी महाराजांची ओळख राज्यातल्या अनेक बड्या राजकीय नेत्यांचे आध्यात्मिक गुरु अशी आहे, पण महाराजांच्या संस्थेला सरकारी उदासीनतेला सामोरं जावं लागतंय. 2015 50 मुलांच्या वाढीव मान्यतेचा प्रस्ताव लालफितशाहीत अडकलाय. 2 वर्षांपूर्वीपर्यंत संस्थेला सतत कासवाचं बिराड पाठीवर घेऊन फिरावं लागत होतं, पण ट्रस्ट आणि समाजाकडून मिळणाऱ्या मदतीवरच आता बालगृहाला हक्काचं घरकुल मिळालंय. पण आर्थिक चणचण ही आहेच. संस्थेत जायला पक्का रस्ता नाही, त्याचबरोबर पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नाहीये. आज जे युनिट पाहतोय आपण एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलांचं, तिथे प्रचंड गर्दी असते आणि मुलांची फार गैरसोय होते. तर शासनाकडून आमची अशी अपेक्षा आहे की किंबहुना या मुलांसाठी तरी वैद्यकीय सेवेसाठी एक तरतूद किंवा एखादी त्यांना लवकरात लवकर सेवा सुविधा मिळाव्या म्हणून लवकरात लवकर त्या ठिकाणी एक मदत कार्य म्हणून एक प्रणाली सुरू व्हावी. एड्सला आळा घालण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे आणि त्यासाठी बेसुमार पैसाही खर्च केला जातोय, पण एच आय व्ही बाधितांसाठी काम करणाऱ्या संस्थांनाच जर सरकारनं पाठबळ दिलं तर प्रश्न आणखी सोपा होणार नाही का? अकोल्याहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.
एखाद्या बालकाला जन्मतःच एच आय व्हीची लागण होते, मग या मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. या मुलांना सांभाळणं आव्हानात्मक होऊन बसतं. कोल्हापुरातलं करुणालय बालगृह कुठल्याही शासकीय मदतीविना या मुलांना सांभाळून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करतंय. एच आय व्ही आणि एड्सग्रस्त मुलांना हा विश्वास दिलाय कोल्हापुरातल्या शिये इथल्या करुणालय बालगृहानं. कोणतंही संकट आलं तर त्याच्याशी दोन हात करण्याचं बाळकडू इथे दिलं जातं. त्यामुळे आपल्याला एच आय व्ही एड्सची लागण झाली आहे हे अनेक मुलांना माहीत असूनही ही मुलं आनंदी जीवन जगतायत. कुंदन आणि आनंद बनसोडे यांनी एच आय व्ही आणि एड्सग्रस्त मुलांना आधार मिळावा या उद्देशानं 2006 साली करुणालय बालगृह काढण्याचा निर्णय घेतला. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर 50 मुलांचं योग्य पुनर्वसन केलंय. सध्या या बालगृहात शासनाच्या निकषाप्रमाणे 30 मुलं आहेत, पण शासनाचं यांना कसलंच अनुदान मिळत नाही. तरीही या मुलांना काहीही कमी पडू नये यासाठी कुंदन आणि आनंद धडपडतायत. इथे येणाऱ्या प्रत्येक लेकरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणे हे आमचं मूळ काम आहे. कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तो जगत असताना तो स्वच्छंदी आनंदी आणि सुरक्षित जगला जावा आणि त्यांच्या शिक्षणावर त्यांचं लक्ष केंद्रित करणं आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी त्यांच्या करून घेत असतो. इथे मायेची ऊब मिळते, त्यामुळे परिसरातल्या एच आय व्ही बाधित मुलांना इथे येण्याची इच्छा आहे, पण शासन नियमाप्रमाणे 30 पेक्षा जास्त मुलांना इथे ठेवता येत नाही. आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आमच्या बालगृहात येणारं प्रत्येक लेकरू हे आमचं लेकरू आहे, हे करुणालय परिवाराचं लेकरू आहे आणि म्हणून आमचं लेकरू या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्याकडे पाहत असताना त्याचा सर्वांगीण विकास त्याबरोबर तो लवकरात लवकर स्वयंपूर्ण कसा होईल याकडे आमचा कल आहे. राज्यात एच आय व्ही आणि एड्स बाधित रुग्णांसाठी फक्त 7च मान्यताप्राप्त संस्था आहेत, त्यापैकीच एक करुणालय. पण मुलांच्या मर्यादित संख्येमुळे इथं मुलांची आणि संस्थापकांची इच्छा असूनही फायदा होत नाही, त्यामुळे शासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी बनसोडे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. ज्या वेळेला आम्ही हे जे सुरू केलं करुणालय त्यावेळेला आम्हाला पण माहीत नव्हतं एच आय व्ही पॉझिटिव्ह म्हणजे काय किंवा काय असू शकतं. पण ज्यावेळी आम्ही 3 मुलांना भेटलो त्यावेळेला आमच्या लक्षात आले की माणूस म्हणून जगण्यासाठी नाही का, माणूस म्हणून जगण्यासाठी माणसानं माणसाला हात द्यायला पाहिजे आणि त्यासाठी करुणालयाची गरज होती. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आनंद आणि कुंदन कुठल्याही अपेक्षेविना करतात. या मुलांना इथे इतकी सकारात्मक ऊर्जा दिली जाते की त्यांना कुठल्या रोगानं ग्रासलंय असं त्यांच्या चेहऱ्यावरही तुम्हाला दिसणार नाही. पण या मुलांचा सांभाळ करताना बनसोडेंना अडचण येते ती फक्त पैशांची. हा अडसर दूर झाला तर मग या संस्थेतल्या मुलांचं जगणं आणखी सोपं होईल. कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.